हेलो फ्रेंड्स, प्रीवियसली आपण बघितलं की 4+2 सायकल ऍडिशन व्हिच इज नथिंग बट डील्स अल्डर रिएक्शन कशा प्रकारे ऑब्टेन होते किंवा कशा प्रकारे प्रोसीड होते, कशा वेळी त्यावरती सबस्टिट्यूएंट प्रेझेंट असल्यावर रिएक्टन टू प्रोडक्ट, जी स्टेरिओ केमिस्ट्री ती कशा प्रकारे रिटर्न होते, इनसाइड ग्रुप आउटसाइड ग्रुप कशा प्रकारे ओरिएंट होता, हे सर्व आपण बघितलेलं आहे. आता जो नेक्स्ट पॉइंट आहे की ऍक्च्युअल मध्ये जी 4+2 सायकल ऍडिशन जी रिएक्शन आहे ती थर्मली का पॉसिबल आहे, 2+2 सायकल ऍडिशन रिएक्शन फोटोकेमिकली का पॉसिबल आहे हे ऑलरेडी आपण बघितलंय. बट आज आपल्याला बघायचंय की 4+2 सायकल ऍडिशन जी रिएक्शन आहे ती थर्मली का पॉसिबल आहे ते आपण बघणार आहोत. मग ज्याप्रमाणे आपण थर्मल रिएक्शन बघतो, तर थर्मल रिएक्शन मध्ये आपण काय बघितलेलं असतं की ग्राउंड स्टेट होमो, आपण कुठलाही ज्यावेळेस रिएक्शन बघतो थर्मल रिएक्शन त्यावेळेस आपण काय घेतो, ग्राउंड स्टेट होमो आणि लुमो यांचे इंटरॅक्शन आपण बघत असतो. मग इथे या केसमध्ये काय आपण बघणार आहोत की जो डायन मॉलिक्यूल आहे त्याचा आपण होमो बघणार आहोत आणि डायनोफाइल जो आहे त्याचा लुमो घेणार आहोत. त्याचप्रमाणे व्हाईस वर्सा डायनोफाइलचा आपण होमो कन्सिडर करणार आहोत आणि डायनचा लुमो कन्सिडर करणार आहोत. यामधले आपण इंटरॅक्शन आपण बघणार आहोत. मग ती सिमेट्री अलाउड आहे की नाही ते आपण चेक करणार आहोत. मग बघा आपण चेक करू द रिएक्शन कंडिशन ऑफ 4+2 सायक्लो ऍडिशन रिएक्शन आर डिफरंट फ्रॉम 2+2 सायक्लो ऍडिशन रिएक्शन. 4+2 सायक्लो ऍडिशन रिएक्शन इज थर्मली अलाउड रिएक्शन, वेर ॲज 2+2 सायक्लो ऍडिशन रिएक्शन इज फोटोकेमिकली अलाउड रिएक्शन. ती फोटोकेमिकली का अलाउड आहे ते आपण आधीच्या जे दोन लेक्चर आहे त्यामध्ये बघितलेलं आहे की 2+2 सायक्लो ऍडिशन रिएक्शन फोटोकेमिकली का अलाउड आहे ते आपण एक्झामाइन केलेलं आहे थ्रू ऑर्बिटल इंटरॅक्शन. टू सी वाय दिस इज सो वी एक्झामाइन द होमोलुमो इंटरॅक्शन ओनली द पी ऑर्बिटल कंपोनंट्स ऑफ द दॅट विल फॉर्म अ न्यू सिग्मा बॉन्ड इन अ 4+2 सायक्लो ऍडिशन रिएक्शन. We will compare the homo-lumo interaction for a ground state for thermal induced reaction. बघा homo-lumo interaction आपण ground state च्या का घेतोय की thermal induced आपण reaction म्हणतोय आणि तेच काय excited state कशासाठी घेतोय, for photo induced reaction. ज्यावेळेस photochemically reaction initiate केली जाते त्यावेळेस आपण काय घेतो, excited state reaction ही घेत असतो. मग thermal induced जी reaction आहे मग त्यासाठी दोन पॉसिबिलिटीज आहे, देर आर टू पॉसिबल इंटरॅक्शन, होमो ऑफ डायन आपण घेऊ शकतो आणि लुमो ऑफ डायनोफाइल आणि होमो ऑफ डायनोफाइल आणि लुमो ऑफ डायन दोन आपण इंटरॅक्शन बघू शकतो. मग आता केस फर्स्ट बघू, होमो ऑफ डायन अँड लुमो ऑफ डायनोफाइल. बघा डायन मॉलिक्यूल दिलं आहे त्याला SC's कन्फर्मेशन आहे आणि डायनोफाइल मॉलिक्यूल पण इथे दिलेलं आहे. मग आता इथे बघा डायन मॉलिक्यूल मध्ये किती ऑर्बिटल चे मॉलिक्युलर ऑर्बिटल, साय 1 साय 2 साय 3 साय 4 स्टार, हे साय 3 आणि साय 4 स्टार हे काय असतात, अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल असतात. दिस टू साय 1 आणि साय 2 आर बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. मग इलेक्ट्रॉन ज्यामध्ये प्रेझेंट असतात त्याला आपण काय म्हणत असतो, होमो ऑफ दॅट इलेक्ट्रॉनिक सिस्टीम. मग इथे काय आला, साय 2 आलाय. साय 2 मध्ये कुठली सिमेट्री प्रेझेंट आहे, सुरुवातीला मिरर C2. मग इथे कुठली सिमेट्री प्रेझेंट आहे, C2 सिमेट्रिक आहे, C2 इथे सिमेट्री प्रेझेंट आहे. आता आपण काय करतोय, होमो ऑफ डाईन, मग डाईनचा आपण होमो घेतोय त्यामध्ये C2 सिमेट्री प्रेझेंट आहे. त्यानंतर एकाचा होमो घेतल्यानंतर आपण दुसऱ्याचा काय घेत असतो, लुमो घेत असतो. मग बघा इथे डाईनचा जर होमो घेतला तर आपल्याला डायनोफाइलचा काय घ्यावा लागतो, लुमो घ्यावा लागतो, लोएस्ट अनऑक्युपाइड मॉलिक्युलर ऑर्बिटल. मग आता जो इथिलीन मॉलिक्युल आहे त्यामध्ये इथे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात, मग हा काय आला, त्याचा होमो इथे फॉर्म होतो आणि जो साय 2 येतो तिथे लुमो फॉर्म होतो. मग आपल्याला होमो लुमो इंटरॅक्शन बघायचं आहे. बघा लुमो ऑफ डायनोफाइल आपण घेतोय आणि होमो ऑफ डायन घेतोय. मी इथे काय, साय 2 येतोय होमो ऑफ डायन, त्याच्यात कुठली C2 सिमेट्री येते आणि लुमो ऑफ डायनोफाइल मध्ये पण काय येते, C2 सिमेट्री मेंटेन आहे. मग इथे इंटरॅक्शन हे काय होते, पॉसिबल इंटरॅक्शन इथे फेवर होतील. आपण ऑलरेडी बघितलंय की सेम सिमेट्रीचे ज्यावेळेस ऑर्बिटल असतील किंवा मॉलिक्युलर ऑर्बिटल असतील त्यावेळेस ते रिएक्शन पॉसिबल होतात. जर C2 असेल रिएक्टंट, दोन्ही रिएक्टन ज्यावेळेस आपण घेतो आयदर डायन घेऊ किंवा डायनोफाइल, त्यामध्ये जर दोन्हीमध्ये जर C2 सिमेट्री असेल तर रिएक्शन पॉसिबल आहे, दोन्हीमध्ये मिरर सिमेट्री असेल तर रिएक्शन पॉसिबल होते. मग आपण बघणार आहोत थर्मली इंड्यूस, होमो ऑफ आपण डायन घेतलाय आणि लुमो ऑफ डायनोफाइल घेतलाय. मग ऑर्बिटल डायग्राम बघू. बघा होमो ऑफ डायन घेतलाय आपण, त्यामध्ये कुठली सिमेट्री प्रेझेंट आहे, बघा कुठली C2 सिमेट्री प्रेझेंट आहे, फर्स्ट ऑर्बिटल आणि लास्ट ऑर्बिटल मध्ये कुठली C2 सिमेट्री
आणि लुमा ऑफ डायनोफाइल आपण घेतलाय, लुमा ऑफ डायनोफाइल मध्ये पण सी टू सिमेट्री प्रेझेंट आहे. बघा इथे काय होत आहे, बॉन्डिंग इंट्रॅक्शन तिथे फॉर्म होत आहे, मग फेज करेक्ट फॉर बॉन्डिंग, देअरफोर सिमेट्री अलाउड प्रोसेस. त्याच्यामुळे काय म्हणतोय आपण, दोन्ही पण याच्यामध्ये काय घेतलंय, ग्राउंड स्टेट ऑर्बिटल घेतले. मग ग्राउंड स्टेट होमो आणि ग्राउंड स्टेट लुमो दोन्ही याच्यामध्ये कन्सिडर केलाय. मग इथे काय होते, थर्मली ही रिएक्शन आपण काय म्हणू शकतो, अलाउड रिएक्शन आहे, कारण सिमेट्री ऑर्बिटल काय इथे दोघांचे एकमेकांसोबत इंटरॅक्ट होत आहे आणि तिथे सिग्मा बॉन्ड हा फॉर्म होतोय. त्यामुळे ही रिएक्शन काय, थर्मली अलाउड रिएक्शन. त्याचप्रमाणे केस सेकंड बघू, लुमो ऑफ डाइन घेऊ आणि होमो ऑफ डायनोफाइल घेऊ. बघा लुमो ऑफ डाइन घेतलाय आणि होमो ऑफ डायनोफाइल. मग लुमो ऑफ डाइन काय आहे, सायथ्री स्टार आहे, कशामध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट नाही, सायथ्री मध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट नाही, सायथ्री स्टार. त्याच्यामुळे आपण लुमो ऑफ डाइन घेतलाय सायथ्री स्टार. आणि होमो ऑफ डायनोफाइल काय येतोय, ज्यामध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे तो सायवन आहे. मग लुमो ऑफ डाइन मध्ये कुठली सिमेट्री, मिरर सिमेट्री प्रेझेंट आहे. त्याचप्रमाणे होमो ऑफ डायनोफाइल मध्ये पण काय, मिरर सिमेट्री ही प्रेझेंट आहे. मग बघा इथे कशा प्रकारे ह्याच्या इंटरॅक्शन होत आहे, फेज ओवर करेक्ट फॉर ओव्हरलॅपिंग, इथे सिग्मा बॉन्ड फॉर्म होऊ शकतोय. मग यामुळे इथे काय, ज्या बॉन्डिंग इंटरॅक्शन आहे, दोन बॉन्डिंग इंटरॅक्शन आपल्याला बघायला मिळतात. मग यामुळे आपण काय म्हणू शकतो की ही रिएक्शन थर्मली पॉसिबल आहे. फेज करेक्ट फॉर बॉन्डिंग, सिमेट्री अलाउड प्रोसेस. मग इथे काय, सिमेट्री अलाउड प्रोसेस आहे. मग 4+2 सायक्लोएडिशन जी रिएक्शन आहे, डिल्सॉल्डर रिएक्शन मधली, ती थर्मली का पॉसिबल आहे, त्याचा रिझन इथे दिलेला आहे. आणि एक्झाम मध्ये तुम्हाला यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, विच ऑफ द फॉलोइंग इंटरॅक्शन शोज 4+2 सायक्लोएडिशन रिएक्शन. मग तिथे तुम्हाला फोटोकेमिकल एक्साइटेशन, थर्मल एक्साइटेशन, बोथ एक्साइटेशन अशा प्रकारचे एमसीक्यू मध्ये पॉइंट विचारले जाऊ शकतात, किंवा मॉलिक्युलर ऑर्बिटल तुम्हाला विचारले जाऊ शकतात. मग जे ऑर्बिटल्स आहेत ते प्रॉपरली लक्षात घ्यायचे, होमो कुठला घेतलाय, लुमो कुठला घेतलाय. जर डायनचा जर होमो कन्सिडर केला तर डायनोफाइलचा लुमो कन्सिडर करायचा, डायनोफाइलचा जर लुमो कन्सिडर केला तर डायनोफाइलचा काय करायचा, होमो कन्सिडर करायचा. अशा प्रकारे काय करायचे, इंटरॅक्शन या शो करायचा असतं आणि त्या ज्या ऑर्बिटल इंटरॅक्शन आहे त्या मॅच होता की नाही ते प्रॉपरली बघायचं असतं. मग त्याचं जस्टिफिकेशन बघू, द स्ट्रॉंगर ऑफ दिस टू इंटरॅक्शन विल कंट्रोल द रिएक्शन. इन दिस केस द स्ट्रॉंगर द इंटरॅक्शन बिटवीन द होमो अँड लुमो पेअर क्लोज इन एनर्जी, द स्ट्रेंथ ऑफ ऑर्बिटल ओव्हरलॅप अँड मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टिंग स्टॅबिलायझेशन डिपेंडिंग ऑन रिलेटिव्ह एनर्जीज ऑफ टू ऑर्बिटल, द क्लोजर द टू इन एनर्जी द स्ट्रॉंगर इज द इंटरॅक्शन. हे जे ऑन ऑर्बिटल होमो लुमो हे काय एकमेकांच्या क्लोजर आहे, त्यामुळे तिथे स्ट्रॉंगर इंटरॅक्शन आपल्याला बघायला मिळतात. इन द डिल्सॉल्डर रिएक्शन इथिलीन अँड ब्युटेडाइन द होमोलुमो इंटरॅक्शन्स आर ऑफ इक्वल एनर्जी अँड ऑर्बिटल सिमेट्री इज सेम इन द बोथ रिएक्शन. बोथ इंटरॅक्शन इन्वॉल्व बॉन्डिंग ओव्हरलॅपिंग ॲट द पॉइंट ऑफ फॉर्मेशन ऑफ टू न्यू सिग्मा बॉन्ड्स. अकॉर्डिंगली टू दिस द रिएक्शन इज सिमेट्री अलाउड रिएक्शन. मग तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू यावरती पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, 4+2 सायक्लोएडिशन रिएक्शन इज सिमेट्री अलाउड, सिमेट्री फॉर्मिडल, कुठली रिएक्शन असेल. त्यामध्ये ऑर्बिटल तुम्हाला दिलेले असतील साय वन, साय टू, साय थ्री, साय फोर, यामधल्या कोणते ऑर्बिटल इंटरॅक्शन शो करतात ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे बघा फोटो इंड्यूस रिएक्शन, आपल्याला माहिती आहे इन फोटो इंड्यूस सायक्लोएडिशन रिएक्शन इंटरॅक्शन ऑलवेज टेक्स प्लेस बिटवीन एक्साइटेड स्टेट होमो ऑर होमोस्टार ऑफ डाइन अँड ग्राउंड स्टेट लुमो ऑफ डायनोफाइल अँड व्हाईस वर्सा. Thus there are two possible interaction. यामध्ये पण दोन पॉसिबल इंटरॅक्शन पॉसिबल होत आहेत. मग आपण काय घेतोय, एक्साइटेड स्टेट होमो. आपण ऑलरेडी 2+2 सायक्लोएडिशन जी रिएक्शन बघितली त्यामध्ये बघितलंय एक्साइटेड स्टेट होमो ऑफ डाइन अँड ग्राउंड स्टेट लुमो ऑफ डायनोफाइल. मग आपण त्यामध्ये पण काय बघितलं होतं, एकाचा होमो घेतला होता, एकाचा लुमो घेतला होता आणि तिथे काय झाले होते, करेक्ट फेज फॉर ओव्हरलॅपिंग झाली होती. त्याचप्रमाणे सेकंड कंडिशन काय, एक्साइटेड स्टेट होमो ऑफ डायनोफाइल अँड ग्राउंड स्टेट लुमो ऑफ डाइन, अशा प्रकारे इंटरॅक्शन तिथे आपण शो करू शकतो. मग एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग इंटरॅक्शन आर पॉसिबल. मग त्यावेळेस लक्षात घ्यायचे, एक्साइटेड स्टेट होमो ऑफ डाइन अँड ग्राउंड स्टेट लुमो ऑफ डायनोफाइल ही एक कंडिशन झाली. त्यानंतर एक्साइटेड स्टेट होमो ऑफ डायनोफाइल अँड ग्राउंड स्टेट लुमो ऑफ डाइन. त्याचप्रमाणे आपण थर्मल इंड्यूस मध्ये पण बघितला की ग्राउंड स्टेट होमो ऑफ डाइन अँड ग्राउंड स्टेट लुमो ऑफ डायनोफाइल ह्या कंडिशन आपण दोन्ही पण बघितलंय. मग या कंडिशन लक्षात घ्यायचं आहे, त्यावरती पण तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू क्वेश्चन
एमसीक्यू हा विचारला जाऊ शकतो. लेट्स अस टेक द एक्झाम्पल ऑफ एक्साइटेड स्टेट होमो अपडाइन एंड ग्रॅनुलर स्टेट लोमो ऑफ डायनोफाइल. काय घेतलाय, एक्साइटेड स्टेट होमो ऑफ डाइन घेतलाय एंड ग्रॅनुलर स्टेट लोमो ऑफ डायनोफाइल. व्हेन बीटाडाइन इज एक्साइटेड बाय लाइट इट्स होमो बिकम साय थ्री स्टार. मग ब्युटाडाइनचे जर इलेक्ट्रॉनला आपण एक्साइट केलं तर त्याचा होमो काय होतो, चेंज होतो, इलेक्ट्रॉनचं प्रमोशन होतं आणि इथे काय साय थ्री मध्ये त्याचे इलेक्ट्रॉन जातात त्यामुळे त्याला एक्साइटेड स्टेट होमो हे म्हटलं जातं. विच हॅव्हिंग मिरर सिमेट्री दिस मॉलिक्युलर ऑर्बिटल कॅन नॉट ओव्हरलॅप टू द ग्राउंड स्टेट लोमो ऑफ इथिलीन विच हॅज सी टू सिमेट्री. मग ऑर्बिटल इंटरॅक्शन होण्यासाठी महत्वाचा क्रायटेरिया काय आहे, दोन्ही जे ऑर्बिटल आहे होमो आणि लोमो मधले त्यामध्ये सेम सिमेट्री पाहिजे, तरच ऑर्बिटल इंटरॅक्शन ह्या प्रॉपरली होत असतात. हे ऑलरेडी आपण बघितलंय. बघा इथे काय घेतलाय, एक्साइटेड स्टेट होमो घेतलाय विच इज नथिंग बट साय थ्री 1,3 ब्युटाडाइनचा आणि ग्राउंड स्टेट लोमो घेतलाय इथिलीन मॉलिक्युलचा. इथे जर बघितलं तर एकच बॉन्डिंग इंटरॅक्शन आपल्याला बघायला मिळते आणि इथे जर बघितलं तर काय अँटी बॉन्डिंग किंवा नॉन बॉन्डिंग इंटरॅक्शन. इथे अँटी बॉन्डिंग इंटरॅक्शन बघायला मिळत आहे, इथे सिग्मा बॉन्ड फॉर्म होणार नाही. देअरफोर फेज इज नॉट करेक्ट फॉर बॉन्डिंग ऑर विच इज कॉल्ड एज सिमेट्री फॉरबिडन. मग 4+2 सायक्लोएडिशन रिएक्शन फोटोकेमिकली का फॉरबिडन आहे, त्याचं रिझन इथे काय की बॉन्डिंग इंटरॅक्शन जी होते ती प्रॉपरली होत नाही आहे त्यामुळे फेज काय सिमेट्री फॉरबिडन रिएक्शन तिथे ऑकर होते. देअरफोर फेज इज नॉट करेक्ट फॉर ओव्हरलॅपिंग देअरफोर सिमेट्री फॉरबिडन प्रोसेस. दस द फोटोकेमिकल सायक्लोएडिशन ऑफ 4+2 सिस्टीम इज सिमेट्री फॉरबिडन रिएक्शन. ऑन द बेसिस ऑफ दिस रिझल्ट वी कॅन ऑप्टेन फॉलोइंग सिलेक्शन रूल फॉर सायक्लोएडिशन रिएक्शन. 4n π जर सिस्टीम असेल, जर फोटोकेमिकली जर रिएक्शन आपण जर प्रोसिड केली तर काय 4n π इलेक्ट्रॉनिक सिस्टीम मध्ये तर अलाउड स्टेरिओकेमिस्ट्री काय सुप्रा सुप्रा. 4+2 π जी रिएक्शन असते ती कशाने प्रोसिड होते, थर्मल रिएक्शन तिथे इंटरॅक्शन काय होतं सुप्रा सुप्रा. मीन 4n π सिस्टीम मीन्स ज्यावेळेस 2π आपण सिस्टीम बघितली दोन इथिलीन मॉलिक्युल मध्ये आपण इंटरॅक्शन बघितल्या त्यावेळेस काय ती रिएक्शन 2π किंवा आपण असं म्हणू की 2+2 सायक्लोएडिशन जी रिएक्शन आहे सिंपल लक्षात घेण्यासाठी 2+2 सायक्लोएडिशन जी रिएक्शन आहे 2+2 जी कोणत्या वेनी पॉसिबल आहे फोटोकेमिकल वेनी ती रिएक्शन पॉसिबल आहे. ऑलरेडी आपण त्याचं जस्टिफिकेशन बघितलंय. बट 4+2 जी सायक्लोएडिशन रिएक्शन आहे ती कोणत्या वेनी पॉसिबल आहे, इट ओनली पॉसिबल थर्मली. ही रिएक्शन कोणत्या वेनी पॉसिबल आहे, फक्त थर्मली. एक्झाम मध्ये तुम्हाला थर्मलचं साईन दिलेलं असेल किंवा 100 degree 120 degree 400 degree 300 degree अशा प्रकारचा थर्मल सिम्बॉल दिलेला असेल त्यावरनं तुम्हाला ती आयडेंटिफाय करायची की गिवन रिएक्शन ही थर्मली पॉसिबल होते किंवा प्रोसिड होते. मग आजचा जे झालेले पॉइंट आहे ते लक्षात घ्यायचे की 2+2 सायक्लोएडिशन रिएक्शन ही काय फोटोकेमिकली अलाउड आहे, ती का अलाउड आहे आपण ऑलरेडी बघितलंय. बट 4+2 सायक्लोएडिशन जी रिएक्शन आहे ती थर्मली अलाउड काय हे याचं जस्टिफिकेशन आपण कोणत्या वेळी बघितलं, द फ्रंटियर ऑर्बिटल डिस्क्रिप्शन ऑफ 4+2 सायक्लोएडिशन रिएक्शन. यानी आपण काय बघितलं, होमोलुमो इंटरॅक्शन बघितल्या आणि कशा प्रकारे ते पॉसिबल आहे हे पण आपण चेक केलं. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट पॉईंट आहे त्यामुळे सर्वांनी प्रॉपर स्टडी करायचा आहे. मग आजचं लेक्चर आपण इथे स्टॉप करू. नेक्स्ट लेक्चरला जो आपला रिमेनिंग जो टॉपिक आहे की सिग्मा ट्रॉपिक रिअरेंजमेंट तो आपण बघणार आहोत. मग आजचं लेक्चर आपण इथे स्टॉप करू. थँक्यू, गुड बाय. लेक्चर जे झालंय ते प्रॉपरली स्टडी करायचंय प्रत्येकाने, काही अडचण असेल तर विचारत चला. आणि तुम्हाला जे बुक प्रोव्हाइड केलंय त्यामध्ये एकदा ओव्हरलुक करत चला, रीड करत चला, जेणेकरून तुम्हाला तुमचा नोट्स प्रिपेअर करायला ते सोपं जाईल आणि एक्झाम मध्ये जर तुम्हाला त्यावरती क्वेश्चन आले तर ते तुम्हाला इझिली टॅकल करता येतील किंवा सॉल्व्ह करता येतील. मग आजचं झालेलं लेक्चर आपण इथे स्टॉप करू. नेक्स्ट लेक्चरला आपण रिमेनिंग टॉपिक बघू. ओके, थँक्यू, गुड बाय.